सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांवर कायद्याचा बडगा वेळीच उगारावा अशी मागणी मराठा महासंघाच्या बार्शी शाखेनं केली आहे. सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत. सध्या राष्ट्रपुरुषांच्या आणि मराठा समाज व महिलांविषयी अनुद्गार काढून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. छत्रपती शिवराय आणि मराठा समाजाबद्दल अनुद्गार काढले ही अत्यंत लाजिरवाणी आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणारी बाब आहे. हे रेकॉर्डिंग जाणीवपूर्वक करून समाजामध्ये तेढ निर्माण होऊन जातीय दंगल होण्याची शक्यता असल्यानं समाजकंटकांना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचं निवेदन मराठा महासंघाच्या वतीनं बार्शी येथील तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना देण्यात आलं. यावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष किरण गाढवे, कार्याध्यक्ष रावसाहेब यादव, शहर अध्यक्ष दिलीप सुरवसे, नगरसेवक मदन गव्हाणे, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष आनंद काशीद, संतोष सूर्यवंशी, ॲडव्होकेट राजश्री डमरे, जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय राऊत, महेश देशमुख, राहुल काळे, प्रदीक शितोळे, श्रीकांत जाधव आदी उपस्थित होते.